कोपरगाव तालुक्यात जेवर कुंभारी हद्दीत वेळोवेळी वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी पत्र देण्यात येऊनही गावातील वीज पुरवठा आतापर्यंत सुरळीत केला नसल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता वीज वितरण महामंडळ कोपरगाव येथे जाऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेरावा घालत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. उद्यापासून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास यापुढे दांडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे जेवरकुंभारी या गावाला गेल्या 8 दिवसांपासून नियमित वीज पुरवठा करण्यात येत नसून आज शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळे आपल्या शेतीपंपाने पाणी देण्याची वेळ आली असून शेतकरी वर्ग इतका त्रस्त झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांचे जे पीक जळत आहे त्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार आहे. पिण्याच्या पाण्याचेही खूप हाल होत आहे. याबाबत आपण गांभीर्याने दखल न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे. जेवरकुंभार येथील वीज पुरवठा उद्यापासून सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी सहायक अभियंता शेलार यांनी दिले. शिवाजी वक्ते, जेवरकुंभारीचे नागरिक आणि यांचा जो मुख्य विषय आमच्या निदर्शनाचा असा आला आहे, पॉवर सप्लाय आणि यांचे वितरण विभाग असे 2 विभाग आहेत. हे त्या ठिकाणी काम करतात परंतु वितरण विभागाकडून यांना सहकार्य होत नाही आणि आम्ही गेली आपण बघतोय आणि बराच वेळपासून आम्ही त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवतोय परंतु ते या ठिकाणी यायला तयार नाही. आणि ज्या ज्या वेळेला ट्रिपिंग होते त्यावेळेला पुन्हा जी लाईट नियमित करायला पाहिजे ती वेळेवर केली जात नाही आणि त्याच्यामुळं हा सप्लाय व्यवस्थित मिळत नाही आहे. आणि अनेक मुद्दे आहेत की आता 4 दिवस त्या ठिकाणी आमचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. यांनी आम्हाला कंटिन्यू लगेच ह्या परिस्थितीमध्ये लाईट दिली पाहिजे. आता उद्या समजा अजून 8 दिवसांनी पाऊस पडेल आणि त्या पिरियडमध्ये जरी आम्हाला लाईट वाढवून देणार असेल तर त्या लाईटचा त्या ठिकाणी कुठलाही उपयोग आम्हाला त्या ठिकाणी होणार नाही. कारण आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पावसाने त्या ठिकाणी उघडीक दिलेली आहे, पाटाला पाणी नाही. आज थोडंफार पाणी आमच्या विहिरीमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना भरण्यासाठी त्या ठिकाणी विजेची गरज असताना म्हणजे केअर सिटी अतिशय गरज आहे पिकांना पाण्याची आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही शेतकरी आमच्या पिकाला पाणी देऊ शकत म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की आम्हाला सलग करून द्या आता लाईट की आमचे 4 दिवस भर मिळाले तर आमची पिकं त्या ठिकाणी जगतील आणि थोडंफार काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि मी दुसरंही उदाहरण त्यांना सांगितलं की ज्या वेळेला एखादा शेतकरी अडचणीमुळे एखाद्या त्याला कनेक्शन घ्यायला वेळ लागत असेल म्हणून कुठेतरी आकडा टाकतो आणि लाईट मिळवतो त्यावेळेला त्या शेतकऱ्याला हे मोठ्या प्रकारचा दंड आकारतात. आणि ज्या वेळेला हे शेतकऱ्यांना वीज देऊ शकत नाही त्या परिस्थितीमध्ये कायद्यामध्ये कुठे अभिप्रेत नाही की शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी परत वीज देण्याचं किंवा कॉम्पेन्सेशन देण्याची भूमिका वीज मंडळाच्या कायद्यात तरी आम्हाला दिसत नाही आणि ती मिळाली पाहिजे. आम्हाला जर 4 दिवस लाईट मिळत नसेल तर ती त्यांनी पुढे भरून काढली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कबूल केलं की आम्ही नियमित करतो दिवसपाळीमध्ये, ती नियमित नाही झाली तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे. आमच्या नेत्या आमदारताई, माजी आमदार सुकोलीताई यांनी त्या ठिकाणी फोनवरून त्यांच्याशी बोलले की मी स्वतः त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये भाग घेणार आहे. ग्रामस्थांचा जो इश्यू होता इरेग्युलर सप्लाय व मागच्या नाईट शिफ्टमध्ये त्यांना दिले गेलेलं आहे तर त्या संदर्भात आम्ही म्हणजे प्रतिदक्षता म्हणून आम्ही आज लाईन पेट्रोलिंग करून घेणार, जम्प वगैरे टाईट करून घेणार, म्हणजे वितरणचा जो भाग असतो डे टू डे लाईन चेकिंगचा तो सगळा व्यवस्थित करून घेणार, जेणेकरून त्यांचा उद्यापासून मॉर्निंग शिफ्टचा जे आवर्स आहेत 8 तासाचे ते व्यवस्थित सुरळीत राहतात. आज या ठिकाणी 2 गावाचे जे शेतकरी आहे, डाऊज आणि जोरकुंभारी, मोठ्या तीव्रतेने या ठिकाणी वीज महामंडळाच्या अभियंता श्री खराटे साहेब आणि शेलार साहेब यांच्याकडे आले असता शेलार साहेबांनी आणि खराटे साहेबांनी अशी माहिती दिली का विजय गोसावी हे सबस्टेशन या ठिकाणी येणार आहात 15 मिनिटात. त्यांनी आम्हाला असं सांगितलं, ग्वाही दिली मी 10-15 मिनिटात या ठिकाणी येतोय. तर ते या ठिकाणी त्यांना परत माहिती गेली की इथं भरपूर मॉब जमा झालेला आहे, ते या ठिकाणी यायला तयार नाही. त्या माध्यमातून असं जाहीर होतं की ह्या आम्हाला उडवडीची उत्तर देतात. आता हे शेलार साहेबांनी जे आम्हाला सांगितलं का तुम्ही मागं जा 2-4 दिवसात आम्ही ह्या आठवड्यात क्लिअर लाईट करू, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही 2 गावाचं असं ठरवलेलं आहे की आता जर उद्या जर परत जर ट्रिपिंग जर आलं तर मोठा दांडा मोर्चा किंवा रुग्ण मोर्चा या ठिकाणी काढला जाईल. आणि स्नेहलताताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही हो तुम्ही धमकी समजा किंवा तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन छेडले जाईल याची तुम्ही महावितरणने आणि सबस्टेशनने याची
दखल घ्यावी आणि तसेच अजून सांगायचं म्हणजे विजय गोसावी हे आर्य रावीची आणि एकदम तुसट भाषा वापरतात यांना पण याची आमदार आणि माझे आमदार यांनी त्याची दाद विचारली पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आज आम्ही शेलार साहेब आणि खराटे साहेब यांच्या सांगण्यावरून परत पाठीमागे जातो. ही यांनी दखल घ्यावी आणि याचा पाठपुरावा करा आणि आम्हाला कळवा. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव बक्ते, माजी संचालक बाळासाहेब बक्ते, माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड, संचालक मधुकर बक्ते, रमेश बक्ते, उपसरपंच जालिंदर चव्हाण, सतीश आव्हाड, भाऊसाहेब बक्ते, भानुदास बक्ते, अरविंद जाधव, सतीश पवार, यशवंत आव्हाड, अविनाश आव्हाड, अमोल दौंड, सोपानराव बक्ते, बाजीराव पुंगळ, नवनाथ गायकवाड, संजय बक्ते, शशिकांत गुरसळ, एस एम बक्ते, मच्छिंद्र पुंगळ, महेंद्र बक्ते, बापूराव बक्ते, शंकरराव गुरसळ, अशोक राऊत, नितीन इंगळे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.